आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. पवित्र पोर्टल संबंधीची बातमी आहे, शिक्षक भरतीशी संबंधित बातमी आहे. मित्रांनो, या आणि इतर अशाच्या सर्व बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. तर या सर्व बातम्या त्याच त्या बातम्या आहेत, परंतु आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कारण एवढंच आहे की मित्रांनो, शिक्षक भरतीसंबंधी पवित्र पोर्टलच्या विरोधात कशा प्रकारे संस्थाचालक एकत्र झालेले आहेत आणि ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांच्या बैठका सुरू आहेत आणि या सर्व बातम्या आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, आपल्यालासुद्धा माहिती असली पाहिजेत. आपणसुद्धा या सर्व भरतीबद्दल जागृत राहावे या दृष्टिकोनातून संपूर्ण ज्या काही वृत्तपत्रामधले बातम्या येतील, ज्या काही माहिती आम्हाला प्राप्त होईल, ती सर्व माहिती आम्ही वेळोवेळी पोहोचत राहू. तरी जरी ती माहिती पुनश्चा तीच ती असल्या असेल तरी चालेल, परंतु मित्रांनो, की नेमकं महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक भरतीसंबंधी पवित्र पोर्टलच्या विरोधात कशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे, या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या बातम्या आहेत, आपण बघू शकता ही नाशिक जिल्ह्यातली बातमी आहे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये यांच्या बैठका चालू आहेत, तालुका स्तरावर यांच्या बैठका चालू आहेत आणि कशाप्रकारे शासन निर्णय आपल्याला विजयूंचा रद्द करता येतील, पवित्र पोर्टलद्वारे जी शिक्षक भरती होणार आहे ती कशाप्रकारे आपल्याला रद्द करता येईल, यासाठी यांच्या सर्वांच्या उठाठेव चालू आहेत. मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब आपल्या सर्व भावी शिक्षक बंधूच्या सोबत आहे, आपल्या सर्व मित्रच्या सोबत आहे. परंतु मित्रांनो, आपण विचार करत असाल की नेहमी त्याच त्या बातम्या देऊन आमचा वेळ व्यर्थ का घालवत आहात, परंतु मित्रांनो, आपल्यालासुद्धा या सर्व गोष्टीबद्दल माहिती राहावी या दृष्टिकोनातून ही बातमी पुन्हा एकदा आम्ही सादर केलेली आहे. तर संस्थाचालक न्यायालयामध्ये सुद्धा लढा उभारण्याच्या तयारीत आहेत. तरी मित्रांनो, आपणसुद्धा संघटित होण्याची गरजेची आहे. संस्थाचालकाच्या नेमक्या मागण्या कोणत्या आहेत ह्या आता आपण बघूया. संस्थाचालकावर मरळ किंवा पवित्र प्रणाली लादू नये, सरळ किंवा पवित्र प्रणाली लादू नये. शासन नियमाप्रमाणे नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे. आधी शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे प्रश्न सोडवावेत. विनाअनुदानित तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या शासकीय सेवेत समाविष्ट करावा. 23 जून 2017 नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीपासून मुक्ती द्यावी आणि आदिवासी शाळांमध्ये केवळ आदिवासी शिक्षक नियुक्तीचा निर्णय एकमतांनी घ्यावा अशी यांची प्रमुख मागणी आहे. आणि त्याचबरोबर पवित्र पोर्टल पूर्णपणे बंद करावं आणि त्यांच्या स्तरावरून भरती व्हावी अशी यांची एक मागणी आहे. तर मित्रांनो, यांच्या उठाठव याच्यासाठी आहे की यांच्या हातात सत्ता द्यावी, यांच्या थ्रू शिक्षकांची भरती करावी आणि त्यांचा जो उत्पन्नाचा सोर्स आहे तो पुनश्च एकदा शासनाने सुरू करून द्यावा, या सर्व गोष्टीसाठी यांची मागणी आहे. मित्रांनो, मी आपल्याला वेळोवेळी आवाहन करतो आहे की आपणसुद्धा संघटित व्हा, एकत्रित व्हा, कार्यकारिणी बनवा, आपली संघटना बनवा आणि शासनाच्या लढ्यामध्ये शासनासोबत आपण उभं राहा. शासनावरसुद्धा आपला दबाव राहू द्या. जर काम पडल्यास भविष्यामध्ये न्यायालयात जर लढा द्यायचा काम पडला तरीसुद्धा आपण त्यासाठी तयार राहा. ह्या सर्व बातम्या दाखवण्याचा मागचा उद्देश हाच आहे की आपणसुद्धा संघटित होणं आता काळाची गरज आहे. मित्रांनो, आपण जी काही शैक्षणिक पात्रता प्राप्त केलेली आहे ती आपण त्याचा काहीतरी प्रायचित्त झालं पाहिजेत. आपले जे मित्रमंडळी आहेत तेसुद्धा भूतकाळामध्ये बरेचसे त्यांनी संस्थाचालकांनी त्यांच्यावर अन्याय केलेले आहेत आणि संस्थामध्ये ते सुद्धा काम करत आहेत. अतिशय तोकडी पगार देऊन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक कामं, त्याचबरोबर संस्थाचालकाचे इतर काही खाजगी कामंसुद्धा त्यांच्याकडून करून घेतली जात आहेत आणि हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. आणि भविष्यामध्ये जर आपण या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला नाही तरी ही स्थिती आपल्यावरसुद्धा ओढू शकते. म्हणून या अन्यायकारक स्थितीला पुनश्च एकदा शासन बळी पडू नये यासाठी आपण शासनाच्या सोबत राहणं आता काळाची गरज आहे. मित्रांनो, आपण भविष्य घडवणारे आहात. पुढील भविष्य कशाप्रकारे घडवायचं याची सर्व जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे आपण सर्वांनी जो काही अन्याय संस्थाचालकाकडून शिक्षकावर होतो तो अन्याय भविष्यामध्ये इतर शिक्षक बंधूवर होऊ नये. आपलं भविष्य, आपल्या भावी पिढीचं भविष्य हे चांगलं राहावं, शैक्षणिक दर्जा सुधारावा आणि शिक्षणाचा दर्जा वाढवून भावी पिढीसुद्धा चांगल्या प्रकारे घडावी यासाठी आपल्याला शासनासोबत राहणं आता काळाची गरज बनलेली आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद.